भेटून जातात. त्यानंतर मंडळी विषय कसा. तर मंडळी नमस्कार, स्वागत आहे तुमचं आजच्या नवीन या मराठी व्हिडिओमध्ये. तर माझं नाव आहे प्रथमेश आदमने आणि आज आपण अशा गाडीबद्दल आपण गोष्ट सांगणार आहोत तुम्हाला मी, मारुती सुझुकीची ब्रेझा, ते पण झडकसाय व्हेरियंट. चला तर या व्हिडिओला आपण सुरुवात करूया. आता विषय कसा आहे माहिती आहे का, मारुती सुझुकी भारतामध्ये सध्याच्या कंडिशनमध्ये का टॉप लेवलवर आहे, लेवलवर आहे. पण आता कसा विषय आहे माहिती आहे का, आता ज्या प्रकारे हे आपल्याला प्रोडक्ट प्रोव्हाइड करून राहिले, ज्यामध्ये आपल्याला चांगला लुक भेटून जाते, गाडी रिलायबल भेटून जाते, इंजिन एवढं स्मूथ भेटून जाते की आपल्याला वाटत बी नाही की बा गाडी चालू आहे बंद आहे, म्हणजे गाडी ऑलरेडी चालू असते पण ते डबल सेल्फ मारतात, त्यांना माहीत पण पडत नाही आणि असं खूपदा होते. म्हणजे हे एवढे स्मूथ इंजिन बनवतात, एवढे रिलायबल इंजिन बनवतात आणि एवढे चांगले म्हणजे नॉर्मल फीचर देतात जे इंडियन कस्टमरला पाहिजे. इंडियन कस्टमरला पाहिजे कमी किमतीतनी चांगली ॲव्हरेज देणारी गाडी, तर हे तेच प्रोव्हाइड करून राहिले आणि यामुळेच हे आपल्या भारतामध्ये सध्याच्या कंडिशनमध्ये टॉप आहे. तर या व्हेरियंटची एक्स शोरूम जी किंमत आहे ना, ते आहे 11,14,000 रुपये एक्स शोरूम. आणि जर ऑन द रोड आपण पाहिलं तर जवळपास 13 लाखापर्यंत हे कार आपल्याला भेटून जाते. आणि या प्राईस पॉईंटमध्ये म्हणजे जवळपास 13 लाखामध्ये आपल्याला एक रिलायबल इंजिन भेटून जाते. जर तुम्हाला टर्बो पाहिजे असेल तर ते गाडी जास्त रिलायबल असू शकत नाही नॅचरली ॲस्पिरेटेड इंजिनपेक्षा. आणि या गाडीमध्ये आपल्याला नॅचरली ॲस्पिरेटेड इंजिन भेटते. जर तुम्ही रिलायबिलिटी चूज करत असाल तर तुम्हाला नॅचरली ॲस्पिरेटेड इंजिनच घ्यायला पाहिजे, कारण नॅचरली ॲस्पिरेटेड इंजिनमध्ये आपल्याला परफॉर्मन्स जर खूप भेटत नाही, पण कसं आहे टर्बोमध्ये जो परफॉर्मन्स भेटते ना आपल्याला, ते नॅचरली ॲस्पिरेटेड इंजिनमध्ये भेटणं थोडं मुश्किल आहे, कारण त्यामध्ये आपल्याला रिलायबिलिटी चांगली भेटून जाते. आता कसं असते, आपण जे गाडी एकदम जोरानं दमटतो तर ती गाडी तुम्ही 8-10 वर्ष पाहू शकता का, त्या गाडीची लाईफ नाही पाहू शकत. आणि तेच जर गाडी तुम्ही स्मूथनं चालवली, आरामानं चालवली, 100 cc गाडी पाहा तुम्ही, 8-10 वर्ष चालते. पण तेच जर आपण समजा कोणती स्पोर्ट बाईक पाहिली तर ती तुम्हाला 8-10 वर्षानंतर दिसत नाही. तर असंच या इंजिनचं पण आहे, टर्बो इंजन आणि नॅचरली ॲस्पिरेटेड इंजिनमध्ये आपल्याला, म्हणजे या दोन इंजिनपैकी नॅचरली ॲस्पिरेटेड इंजिन हे सगळ्यात जास्त बेस्ट असते. आणि जर तुम्ही रिलायबिलिटी चूज करत असाल तर नॅचरली ॲस्पिरेटेड इंजिन इज ऑलवेज बेस्ट. तर या गाडीचा लुक जे आहे का नाही, ते एक नंबर आहे, कारण या गाडीला असंच रेंजरवर म्हणत नाही आणि हॅजबॅकपेक्षा तर एक नंबर आहे आणि मिनी रेंजरवर बी म्हणतात. आणि आपण सोशल मीडियावर या गाडीचे विविध असे मॉडिफिकेशन्सचे व्हिडिओ पाहतो की लोकांना ब्रेझाच्या जागी रेंजरवर टाकले. त्यानंतर ड्युअल DRL भेटून जातात आणि लो बीम, हाय बीम आणि फॉग लॅम्प बीन आपल्याला या गाडीमध्ये LED भेटून जातात झडकसाय व्हेरियंटमध्ये. आणि जर आपण या गाडीची रुंदी पाहिली तर 1790 mm रुंदी भेटून जाते आणि 3995 mm म्हणजे अंडर 4 meter ही गाडी आहे. 3995 mm लेंथ आपल्याला या विटारा ब्रेझा 2024 भेटून जाते. तर आपण टायर प्रोफाईलबद्दल जर जाणून घेतलं तर या गाडीमध्ये आपल्याला 215/60R16 प्रोफाईल भेटून जाते विथ MRF टायर्स बी या गाडीमध्ये आपल्याला भेटून जातात, चायनीज वायनीज काही भेटत नाही. त्यानंतर आपल्याला अलॉय व्हील्स भेटून जातात, ते पण ब्लॅक कलरमध्ये. अँड भाई समोरचं जर पाहिलं आपण तर समोर आपल्याला डिस्क ब्रेक भेटून जातात आणि रिअरमध्ये आपल्याला ड्रम ब्रेक भेटून जातात या ब्रेझा 2024. त्यानंतर आपण जर रिअर प्रोफाईलबद्दल जर जाणून घेतलं तर या गाडीमध्ये आपल्याला 328 लिटरचं बूट स्पेस भेटून जाते, जे की सफिशियंट आहे. त्यानंतर भाऊ हे मागच्या साईडनं अशी गाडी दिसते की सगळ्यात जास्त आपल्याला मॉडिफिकेशन झालं, त्यानंतर रेंज रोवरसारखी ब्रँडिंग झाली. म्हणजे आपण सोशल मीडियावर पाहतो खूप आपल्याला या गाडीचे मॉडिफिकेशन्स व्हिडिओ आपल्याला पाहायला भेटतात, म्हणजे ही गाडी एक पॉप्युलर गाडी आहे मॉडिफिकेशन्समध्ये पण. आणि या गाडीमध्ये आपल्याला रिव्हर्स पार्किंग लॅम्प झालं, किंवा त्यानंतर म्हणजे एक पूर्ण सेटअप भेटून जाते. ऑलवेज ऑन मोडमध्ये काही जे रेड कलरमध्ये लाईट असतात ते चालू राहतात, इंडिकेटर, त्यानंतर एव्हरीथिंग इज अवेलेबल इन दिस कार. तर रिअर प्रोफाईलमध्ये वायफर, डिफॉगर, त्यानंतर आपल्याला भेटून जाते रिव्हर्स पार्किंग सेन्सर, 4 पॉईंट भेटतात रिव्हर्स पार्किंग सेन्सरचे. कॅमेरा पण आपल्याला या गाडीमध्ये भेटून जाते. त्यानंतर सेंटरला आपल्याला ब्रेझाची ब्रँडिंग भेटून जाते आणि LED सेटअप पण चांगला आपल्याला गाडीमध्ये भेटून जाते. तर मंडळी त्यानंतर आपल्याला या गाडीमध्ये स्मार्ट हायब्रिड हे बॅजिंग भेटून जाते. तर मंडळी या स्मार्ट हायब्रिडचा फायदा काय आहे, तर आपल्याला या गाडीमध्ये 3 km/L ॲव्हरेज वाढून भेटते. म्हणजे LXi आणि VXi आपल्याला 17 ॲव्हरेज भेटते, तर ही गाडी आपल्याला 20 ॲव्हरेज काढून देते. तर जवळपास 1 लिटरवर 3 km ही गाडी एक्स्ट्रा चालते, म्हणजे 10 km 30 km आणि 50 लिटरची चाकी जर समजा तर 3/15 म्हणजे
ब्रेझामध्ये 198 mm खूप जणाला आवडू पण शकते, काही जणाला आवडू पण नाही शकत. त्यानंतर स्टेअरिंग पाहिलं तर स्टेअरिंग पण डिसेंट आहे, 4 स्पीकर 2 ट्विटर भेटून जातात आणि डिसेंट ऑडिओ क्वालिटी या स्पीकर पासून आपल्याला भेटून जाते. त्यानंतर जे स्टेअरिंग आहे आणि ते टेलिस्कोपिक आहे पण प्लस टिल्ट पण आपल्याला या गाडीमध्ये भेटून जाते. तर अशा प्रकारे या गाडीचं इंटेरियर आहे. 4 पॉवर विंडोज भेटून जातात, त्यानंतर आर्मरेस्ट भेटून जाते, त्यानंतर आर्मरेस्ट विथ कप होल्डर्सच्या सोबत आपल्याला या गाडीमध्ये भेटून जाते. तर अशा प्रकारे या गाडीचं इंटेरियर आपल्याला भेटून जाते. इंजन, स्टार्ट स्टॉप बटन, सनरूफ, म्हणजे या प्राईजमध्ये आपल्याला सनरूफ भेटून राहिलं. आता विषय कसा माहिती आहे का, आपलं या प्राईज बँडमध्ये जे कॉम्पिटिशनमध्ये गाड्या आहेत त्यामध्ये कोणत्या गाडीमध्ये आपल्याला सनरूफ भेटत नाही तर कोणत्या गाडीमध्ये आपल्याला अलॉय व्हील भेटत नाही, पण या गाडीमध्ये असं आहे की सगळं आपल्याला गाडीमध्ये भेटून जाते आणि सगळ्या फीचर्सच्या सोबत आणि अँड्रॉइड ऑटो आणि ॲपल कारप्ले वायरलेसली या गाडीमध्ये वर्क पण करून टाक. आता मेन गोष्ट आहे भाऊ या गाडीचं इंजिनबद्दल. तर या गाडीमध्ये आपल्याला 1.5 लिटरचं नॅचरली ॲस्पिरेटेड इंजिन भेटून जाते, के सिरीजचं, जे 102 BHP पॉवर आणि 137 Nm टॉर्क आपल्याला गाडीमध्ये भेटून जाते. म्हणजे डिसेंट आहे, काही आपल्याला जास्त टॉर्क बिन नाही आहे, जास्त खतरनाक अशी पॉवर बिन नाही आहे, नॉर्मल चाला, दूरदूरपर्यंत चाला, रिलायबल चाला तेवढी कमी आहे. कारण हे इंजन एवढं स्मूथ आहे, एवढं स्मूथ आहे म्हणजे तूप कसं असते तुपासारखं हे इंजिन आपल्याला स्मूथ भेटून जाते या गाडीमध्ये. तर मंडळी अशी होती आपली तर नाही आहे सध्या, पण होऊ पण शकते, काही सांगता येत नाही, मारुती सुझुकीची विटारा ब्रेझा 2024. तर तुम्हाला कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा, आणि तुमचा जर घ्यायचा विचार असेल तर ते पण तुम्ही सांगू शकता. तर आपल्या जवळपास जर तुम्ही पाहत असाल व्हिडिओ अकोल्यामधून, तर आपण काय करणार आहोत, ओनरशिप एक्सपिरियन्स शेअर करणार आहोत. म्हणजे तुमच्याजवळ जर गाडी असेल आणि तुम्हाला त्या गाडीबद्दल कोणते पण अनुभव असतील की चांगले असतील वाईट असतील, तर ते तुम्ही आपल्या या चॅनलवर शेअर करू शकता.